आताच्या क्षणाची आणखी एक महत्वाची बातमी. आदित्य ठाकरे देखील मतदानासाठी दाखल झालेत आणि मतदान ते करायला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे मतदानासाठी दाखल झालेत. विधान परिषदेसाठी निवडणूक पार पडतीये आणि अत्यंत चुरशीची अशी ही निवडणूक आहे. एक एक मत प्रत्येक आमदाराचं महत्वाचं असणार आहे आणि त्यामुळेच आमदार आता हळूहळू मतदानासाठी येऊ लागलेले आहेत. ठाकरे गटाचे काही आमदार अद्यापही त्यांचं मतदान बाकी आहे. शिंदे गटाच्या सर्व आमदारांचं मतदान पूर्ण झालेलं आहे. आपल्याकडे जी आकडेवारी हाती आलेली आहे साम टीव्हीवर आपण पाहतोय, दुपारी 12:30 वाजेपर्यंत साधारणतः 246 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान पूर्ण झालेलं आहे 246 आमदारांचं. सध्या ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे मतदानासाठी दाखल झाले.